दिवाळीचा सण म्हटला की आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण असतो. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा करण्याची इच्छा असते आणि अनेक जण तसा तो साजराही करतात. पण समाजातले असेही काही घटक आहेत ज्यांना हा सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. अशातलाच एक घटक म्हणजे स्मशानभूमीमध्ये काम करणारे कर्मचारी. पण कोल्हापुरामध्ये अशाच काम करणाऱ्या 40 कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र आज गोड झाली आहे. पाहूया एक खास रिपोर्ट. स्मशानभूमी म्हटलं की दिवस रात्र जळणारं सरण आणि दुःखानं माखलेले चेहरे, हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतं. प्रत्येक गावच्या आणि शहराच्या स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस असाच जात असतो. पण कोल्हापूर महापालिकेच्या स्मशानभूमीत काम करणाऱ्या 40 कर्मचाऱ्यांना मात्र ही दिवाळी कायमची लक्षात राहील, कारण प्रजासत्ताक संस्था आणि कोल्हापुरातल्या काही मान्यवरांनी या स्मशानभूमीत जाऊन या 40 कर्मचाऱ्यांना दिवाळीचे भेट दिलेली आहे. ज्या जो मयत आहे त्या मयताची जे काय शरीर आहे त्या शरीराची जी काय विधी पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या स्मशान सेवकांच्यावर असते. परंतु ह्या स्मशान सेवकांच्याकडं आपण दुर्लक्षित करतो. फक्त आपण आपला स्वार्थ, आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी यांच्या एखादं मयत झालं ज्यावेळेला आपण इथं दहन करायला येतो, स्वार्थ झाल्यानंतर आपण ह्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि घरी जातो. परंतु जी काय मयत बॉडी आहे याची संपूर्ण जबाबदारी ही ह्या सेवकांच्याकडे असते आणि हे सेवक शेवटपर्यंत त्याचा विधी पूर्ण करत असतात. आमच्या हिंदू धर्माप्रमाणे आम्ही ज्यावेळेला विधी पूर्ण होतात त्यावेळेला नदीला नैवेद्य, देवाला नैवेद्य, गाईला नैवेद्य. परंतु ह्या सेवकांच्यासाठी एखादा डबा ठेवावा, जेवणाची व्यवस्था करावी असं कोणीच नियोजन करत नाही. त्यामुळं माझ्या सर्व या देशातील, महाराष्ट्रातील, कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या तमाम बंधू भगिनींना विनंती आहे की आपण जसं आपल्या घरातला एक नातेवाईक किंवा मित्र ज्यावेळेला मयत होईल त्यावेळेला मात्र आपण ह्या सेवकांच्याकडे दुर्लक्ष करू नका. यांनाही आपल्या आनंदात सामील करा. आजची दिवाळी ही आम्ही या सर्व सेवकांच्या समवेत केलेली आहे. अशाच पद्धतीनं सर्व समाजामध्ये एक बंधुत्व निर्माण व्हावं, कोणालाही असं तुच्छ समजू नये ही यामागचा हेतू आहे. स्मशानभूमीत राबणारे हात सहसा दुःखाच्या क्षणी दिसतात, पण त्यांना आनंदाचा क्षण या प्रजासत्ताक संस्थेने दिलाय. या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी सणानिमित्त शर्ट, टॉवेल, टोपी, उटणं, मिठाई, परफ्यूम यासारख्या वस्तू त्यांना भेट देण्यात आल्या. यापुढे दरवर्षी दिवाळीचा सण या स्मशानभूमीत साजरा करण्याचा निर्णय संस्थेने घेतलाय. आज आम्ही या सर्व कर्मचाऱ्यांना, जवळजवळ 50 कर्मचारी आहेत, यांना आम्ही जसं आपल्या घरात दिवाळीला साहित्य आणतो त्याच पद्धतीनं फराळ असो, स्वीट असो, कपडे असो, तेलाची बाटली, सुगंधी साबण वगैरे अशा ह्या सर्व वस्तू आम्ही यांना दिल्या आणि आमच्याबरोबर ही दिवाळी साजरी करावी आज आमचा हा संकल्प गेली 2 वर्ष आम्ही राबवतोय. अशाच पद्धतीने कायमस्वरूपी हा संकल्प हे प्रयत्न राहील, त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा अशी आमची विनंती आहे. आम्ही या पंचगंगा स्मशानमध्ये काम करत असताना दिवाळी असो, दसरा असो, कोणताही सण असो, आम्ही ह्या स्मशानमध्ये आमचं कर्तव्य आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडत असतो आणि आम्हाला आमच्या घरादारातपासून असं वाटतं की बाबा या ठिकाणी दिवाळी असू दे, घरी असू दे. आम्हाला ह्या स्मशानमध्ये काम करत असताना आम्हाला कुठल्याही सणाचं भान राहत नाही. आम्ही अविरतपणे ह्या समाजासाठी एक दिलानं काम करत असतो. वारस असून दे, बेवारस असून दे, आम्ही मैतावर आम्ही अंतसंस्कार करतो आहे आणि आज दिवाळी असून दे, कुठलाही सण असू दे, गणपती असून दे, सगळे आम्ही मशांमध्येच असतो आहे. आम्ही ड्युटी 3 शिफ्ट आमच्या असतात. असावं वाटतंय, खरं सुट्टी नसते, आज शिफ्ट ड्युटी आहे. आम्ही इथं ड्युटीला कामाला येतो. स्मशानामध्ये दिवाळी साजरी केली, कशी काय केली, काय कोणी केली? संस्थेनं दिवाळी साजरी केली, आनंदाची गोष्ट आहे. जो 2 वर्ष झालं करतात त्यांनी, तेवढंच. काय काय दिलं तुम्हाला? शर्ट दिलाय, फराळाच वगैरे सगळं दिलेलं आहे, पंत्या वगैरे दिलेलं आहे. दररोज इथं पेटलेल्या चितेची धग या लोकांना सवयीची झाली आहे, पण या जागरूक नागरिकांच्या मायेच्या उभेनं या लोकांच्या डोळ्यातही अश्रू आलेत. सतेज औंधकर, महाराष्ट्रवन, कोल्हापूर.